राजस्थानात 199 पैकी तब्बल 115 जागा जिंकत भाजपने दणदणीत विजय मिळवून 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने सत्ता काबीज केली आहे. मात्र भाजपच्या या विजयामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह आणखी एका नेत्याचा हात आहे, त्या म्हणजे महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेत्या विजया रहाटकर. रहाटकर यांची गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच राजस्थानच्या सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ही जबाबदारी मिळताच त्यांनी राजस्थान गाठलं आणि काम सुरू केलं. मागील वर्षभरात त्यांनी क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य असणारं राजस्थान अक्षरशः पालथं घातलं. पायाला भिंगरी लावून 44 पैकी 40 जिल्हे फिरल्या. मुख्यमंत्री अशोक गेहलोतांचा गड असलेल्या जोधपूर विभागात तर त्या तळठोकून होत्या. त्यामुळे इथल्या 33 पैकी तब्बल 24 जागा जिंकून देण्यात त्यांच्या रणनीतीचा मोठा फायदा झाला, कारण 2018 भाजपला याच जोधपूर विभागात जेमतेम 11 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे यापूर्वी राजस्थानात भाजपला यश मिळवून देणाऱ्या महाराष्ट्रातील कैलासवासी प्रमोद महाजन, कैलासवासी गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर रहाटकरांचंही नाव घ्यावं लागणार आहे. आता पाहूयात विजया रहाटकर यांचा राजकीय प्रवास कसा आहे. विजया रहाटकर या मूळच्या नाशिकच्या, पण लग्नानंतर त्या आधीचे औरंगाबाद आणि आताच्या छत्रपती संभाजीनगरच्या रहिवासी झाल्या. मराठवाड्यात आल्यानंतर त्या भाजपच्या युवा मोर्चात काम करू लागल्या आणि इथेच त्यांच्यातील नेतृत्व गुण बहरलं. पक्षात काम करताना त्यांनी महिला सबलीकरण, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं. या दरम्यान त्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत आधी नगरसेवक आणि काही दिवसातच महापौर झाल्या. अवघ्या वर्षभरासाठीच त्या महापौर होत्या, पण त्यांनी शहरात अनेक नव्या योजना राबवल्या आणि त्यांच्या या कामाची दखल पक्षाने घेतली. तर महापौर पदानंतर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात त्या काम करू लागल्या. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्या त्यांच्या अनेक प्रकल्पांमध्ये सहभागी होत्या. महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सरचिटणीस, त्यानंतर त्यांनी महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम केलं. तर फडणवीस सत्तेत आल्यानंतर त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून काम पाहिलं, पण महाविकास आघाडीच्या काळात त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आणि पुन्हा राष्ट्रीय राजकारणात त्या सक्रिय झाल्या. आणि आता थेट राजस्थानच्या सहप्रभारी पदाची जबाबदारी यशस्वीपणे निभावत त्यांनी भाजपसाठी विजयश्री खेचून आणली आहे.